स्वाद आविष्कार चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी श्रद्धा शिरीष पेंढुरकर कोल्हापूरहून. आता दिवाळी फराळ हा आपला विषय. दिवाळीत आपल्याला फराळातून खूप तेल तूप खाल्लं जातं, म्हणून आता आपण बेक अनारसे बघूया. आता हे बेक अनारसे आपण कशापासून केले, तर खोबऱ्याचे बेक अनारसे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण बघूया. इथे आपण 2 कप डेसिकेटेड कोकोनट घेतले. डेसिकेटेड कोकोनट जर तुमच्या इथे उपलब्ध नसेल तर आपण काळी पाट काढून घ्यायची खोबऱ्याची सुक्या, आणि त्याचं मिक्सरमध्ये असा किस करून घ्यायचा आहे बारीक, आणि तो वापरायचा आहे. पण डेसिकेटेड कोकोनट हे लो फॅट असतं, ते तुम्हाला मिळालं तर अवश्य घ्या, म्हणजे त्याच्यातून आपल्याला कमी फॅट्स पोटात जातील. आता हे गुळाची पावडर घेतली आहे, सेंद्रिय गुळ आहे हा. तुम्हाला जर गुळाची पावडर मिळाली नाही, तुम्ही गुळ चिरून घेतलात तरी चालेल. ही आपण 1 कप घेणार आहोत. 2 कप डेसिकेटेड कोकोनट, त्याला 1 कप गुळाची पावडर, हे 1.5 टेबलस्पून क्रीम आहे, आणि 1/4 कप साजूक तूप आहे. वरतून लावायला आपण इथे खसखस घेतली आहे 2 टेबलस्पून, आणि हे आहे केशर आणि वेलचीचं इसेन्स. आता आपण हे कसं करायचं ते बघूया. आता ह्याच्यात पहिल्याप्रथम आपण गूळ आणि तूप हे फेटून घ्यायचे. एका साईडनी शक्यतो फेटायचे. हे चांगलं फेटून झालं की ह्याच्यात आपण हे क्रीम घालू. हे क्रीम जर मिळालं नाही तुम्हाला तर दुधाची साय ही फेटून घ्यायची आपण, ती पण चालेल. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता हे छान मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण हे डेसिकेटेड कोकोनट मिक्स करूया. त्याआधी आपण हे वेलची आणि केशरचं सिरप थोडं घालूया, म्हणजे त्याला चांगलं चव येईल. हे छान फेटून झालंय, आणि आता आपण हळूहळू याच्यात डेसिकेटेड कोकोनट घालूया. हे जरा आपण हाताने मिक्स करूया. आणि छानपैकी त्याचा गोळा तयार करून घेऊया. आता आपला ह्याचा छान गोळा झालेला आहे. आता आपण ओटीजी चालू करूया. ओटीजी 150 डिग्रीला प्रीहीट करून घेतो आपण. आता ह्याचे आपण अनारसे करूया. ते जास्ती जाड करायचं नाही, जास्ती पातळ करायचं नाही, मीडियम असे थापायचे आपण त्याला. इथे जे वरती दिसत आहेत आपल्याला
ते मी फुलाच्या साच्यांनी त्याला आकार दिलाय, छान दिसायला पाहिजेत। मग तुम्ही हाताने पण असे नुसते कापू शकता। आता ही खसखस आपण त्याच्यावर भरभरूया। अशा प्रकारे ही खसखस आपण लावलेली आहे। थोडीशी दाबूया म्हणजे त्याला व्यवस्थित बसेल ती। आणि आता हे हा ओव्हन आपला प्रीहीट झाला की आपण 150 डिग्री सेल्सिअसला हे 20 मिनिटं बेक करून घ्यायचे। असे आपण अनारसे थापून घेतलेले आहे। आता हा आपला 180 ला प्रीहीट झालेला आहे, तर आपण 150 डिग्रीला आता घ्यायचा आहे, तो सेट करायचा आहे। आणि 15 मिनिटांसाठी त्याला आपण ठेवायचं। आपण बाहेर ठेवूया। मधल्या ह्याच्याकडे बघत राहायचं आहे, जास्ती होत नाही आहे ना, पण 15 मिनिटात होतात ते। तर आता आपण 15 मिनिटांनी याच्याकडे बघूया। आता आपले हे अनारसे झाले। आता आपण याला बाहेर काढूया आणि गार करायला ठेवूया। गार झाल्यावरच आपण काढायचे। मी आता आधीच तयार करून ठेवले, ते आता आपण अरेंज केलेले आहे, ते आपण बघूया। आणि खूपच खुसखुशीत लागतात।